बाप्पा येतोय आणि बाप्पा बरोबरच आलाय स्टार प्रवाहचा गणेश उत्सव. आपल्याबरोबर आहेत सचित आणि आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांना त्यांच्या गणपतीच्या आठवणी काय आहेत आणि ते हा सण कसा साजरा करतात. मला सांगा, गणपती म्हटलं की सर्वात पहिले तुमच्या डोक्यात काय येतं? गणपती म्हटलं की माझ्या डोक्यात पहिल्यांदा लहानपणीच्या सगळ्या आठवणी दाटून येतात. आमच्या काकांकडे गणपती असतो दरवर्षी, सो आम्ही सगळी भावंडं लहानपणी काकांच्या गणपतीच्या निमित्ताने अगदी आदल्या दिवशीपासून बाप्पाला आणायला जायचं, ते बाप्पाचं विसर्जन, ही सगळी प्रोसेस आम्ही एकत्र असायचो. गणपती बाप्पाची छान आरती म्हणायची सगळ्यांनी एकत्र, त्यानिमित्ताने होणारे उकडीचे मोदक, त्यानिमित्ताने होणारा जयघोष बाप्पाचा, आणि सगळे नातेवाईक सगळं कुटुंब एकत्र येऊन एकमेकांबरोबर काय म्हणूया गप्पा मारणं, एकमेकांबरोबर वेळ घालवणं, हा सगळा काळ मला डोळ्यासमोर बाप्पा म्हटलं की ॲब्सोल्युटली. गणपती म्हटलं की एक उत्साह असतो, एक ऊर्जा असते, त्याचबरोबर गमती जमती असतात, भन्नाट किस्से असतात. सो असा तुमचा एखादा किस्सा तुम्हाला आठवतो आहे का? मला टीनेजपेक्षा माझी लहानपणीच्याच काही आठवणी आहेत, ज्याच्यामध्ये माझी आजी आम्हाला सगळ्या नातवंडांना आमच्या, मी दादरमध्ये मूळचा, मी दादरचा आहे, तर दादरमध्ये अनेक गणेशोत्सव त्यावेळी मंडळ वेगवेगळ्या नाटकांचे आणि वेगवेगळ्या चित्रपटांचे हे करायचे, स्क्रीनिंग करायचे किंवा नाटकांचे प्रयोग करायचे. तर एक साधारणतः 10 दिवसाचा 11 दिवसाचा तो कार्यक्रम असायचा. मग त्याची एक पत्रिका यायची, त्याच्यात कुठलं नाटक कुठल्या दिवशी, कुठला सिनेमा कुठल्या दिवशी, आणि मग आम्ही सगळे आजीच्या मागे लागायचो. मग आजी आम्हाला रात्री जेवणं झाली की सर्व नातवंडांना रस्त्यावरती बसून ते नाटक बघायचं आणि वर्तमानपत्र घेऊन जायची बरोबर, आणि मग ती पसरायची, मग जागा अडवायची, नाटक असेल तर पुढे जाऊन बसायचं, चित्रपट असेल तर मागची जागा. तर या आठवणी सगळ्या खूप आहेत आणि आजही आमच्या काकांकडे गणपती असतो, मी पहिल्या दिवशी आवर्जून जातो तिकडे न चुकता. त्याचबरोबर आत्ता GSB गणपती, माझ्या लग्नानंतर माझी बायको GSB असल्यामुळे आम्ही GSBच्या गणपतीला दरवर्षी जातो आणि तिथे आवर्जून आमची पूजा असते दरवर्षी, आणि सिद्धिविनायक तर आहेच. एक जर असं आपण असं म्हणतो की आयुष्यात कुठलंही संकट आलं, एखादं वाईट झालं की अरे देवा असं आपल्या तोंडातून येतं, एक बाप्पा आपल्याला पटकन आठवतो, तर आज जर तुम्हाला बाप्पाकडे काही मागायचं असेल किंवा बाप्पाला काहीतरी सांगायचं असेल तर काय सांगाल? बाप्पाला मी एवढंच सांगेन की आत्ताच आपण सगळेजण या कोविडच्या संपूर्ण काय म्हणू एका मोठ्या संकटातनं सावरतोय, तर अशी संकट पुन्हा जगावर येऊ देऊ नकोस आणि सगळ्यांना सुखी समृद्धी आणि काय म्हणूया सच्चद विवेकबुद्धी दे, सगळ्यांना जगात शांती प्रस्थापित व्हावी या दृष्टीने वागण्याची सुबुद्धी दे. थँक्यू सो मच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.